आज आपण साधी यंत्रे याविषयी माहिती अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही अनेक प्रकारची कामे करत असता. त्यामध्ये कमी वेळेत कमी श्रमाने अधिक कामे व्हावी यासाठी जी साधने वापरली जातात त्याला यंत्र असे म्हणतात. तर अशाच यंत्रांची माहिती आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. यंत्रांचे दोन प्रकार असतात, एक असतात साधी यंत्रे आणि एक असतात गुंतागुंतीची यंत्रे. साधी यंत्रे म्हणजे काय? तर जी यंत्रे वापरताना सहज हाताळता येतात आपल्याला, किंवा जी खराब होण्याची खूप कमी शक्यता असते त्यांना आपण साधी यंत्रे म्हणतो. उदाहरणार्थ कुऱ्हाड, नेल कटर, ओपनर ही जी यंत्रे आहे ही साधी यंत्रे आहे. नेल कटर नख काटायचं जे यंत्र आहे अगदी साधं आहे. कुऱ्हाड ज्याने आपण लाकूड तोडतो ते सुद्धा अगदी साधं यंत्र आहे. किंवा ओपनर ज्याने तुम्ही बाटलीचं झाकण उघडतात ते साधं यंत्र आहे. किंवा लोडगाडी ज्याच्याने जड सामान वाहून नेलं जातं ती लोडगाडी सुद्धा एक साधं यंत्र आहे. आता गुंतागुंतीची यंत्रे कोणती तर ती आपण बघूया. यंत्रामध्ये अनेक भाग एकमेकांशी जोडलेले असतात. त्यामध्ये छोटे छोटे भाग म्हणजे साधी यंत्रे सुद्धा असू शकतात. अशी सगळी यंत्रे एकत्र केल्यावर ती गुंतागुंतीची यंत्रे तयार होतात. गुंतागुंतीच्या यंत्राची जी रचना असते ती क्लिष्ट प्रकारची असते. उदाहरणार्थ मिक्सर, पंखा, स्कूटी, शिलाई मशीन, फ्रीज अशा वेगवेगळे पदार्थ जे यंत्रे असतात ती आहे गुंतागुंतीची यंत्रे. तर अशा पद्धतीने आपण या भागामध्ये बघितलं की यंत्रे म्हणजे काय आणि यंत्राचे कुठले प्रकार असतात ते.